आणि आजीदादांचं वय लहान आहे, त्यांना पुढच्या काळात कधी संधी मिळू शकते हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु वयावरती कुठलंही पद ठरत नसतं, कर्तृत्वावरती पद्धती मिळत असतात. मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा कोणाला असण्यामध्ये काहीच चूक नाही. परंतु शेवटी आज एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि निवडणूक ही त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि आजीदादांचं वय लहान आहे, त्यांना पुढच्या काळात कधी संधी मिळू शकते हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तसं म्हणण्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटतं. परंतु वयावरती कुठलंही पद ठरत नसतं, कर्तृत्वावरती पद्धती मिळत असतात. तुमचं कर्तृत्व किती, जनमानसातली तुमची प्रतिमा काय आहे, जनतेचं पाठबळ तुमच्या पाठीमागे किती उभं आहे, यावरती साऱ्या काही गोष्टी त्या ठिकाणी ठरत असतात. मला असं वाटतं की महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी आज प्रामुख्याने लोकसभेची निवडणूक जिंकणं हे आमच्या सर्वांच्या समोर एक राजकीय आव्हान आहे. अशा वेळेला अशा पद्धतीची वक्तव्य करण्यापेक्षा महायुती लोकसभेमध्ये 45+ कसं होईल या गोष्टीवरती सर्वांनी लक्ष केंद्रित करावं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.